कारण आपण आता बघणार आहोत संध्याकाळचा नाश्ता, म्हणजे आफ्टर स्कूल स्नॅक्स. पोरं घरी आली की काहीतरी मस्त चमचमीत त्यांना खायला घालायचं आहे, आणि आपली आत्ताची रेसिपी एकदम चमचमीत. आपण वापरणार आहोत कडधान्य, आणि माझ्याकडे आहेत हे भिजलेले मूग. या रेसिपीसाठी आपण मुगाचा एक डोसा करणार आहोत, त्याला म्हणतात पेसारेटू. हे माझ्याकडे जे भिजलेले मूग आहेत ना, त्याला आपण वाटून घ्यायचं आहे तर एका मिक्सरच्या भांड्यात, आणि मोड यायच्या आधीच आपण ह्याला वापरायचे आहेत. मोड आलेले मूग ह्या रेसिपीसाठी चालणार नाहीत, म्हणजे तुम्ही मूग चांगले रात्री धुवून जर भिजत ठेवले तर सकाळी तुमचे मूग तयार. थोडेसे तांदूळ, त्याचबरोबर हिरवी मिरची, थोडंसं कढीपत्ता, एक तुकडा आल्याचा, थोडंसं याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरं आणि मीठ. आणि ह्याचं आता आपल्याला पीठ करायचं आहे, म्हणून आधी न पाणी घालता थोडंसं फिरवून घेऊया मिक्सरमध्ये, आणि नंतर थोडंसं पाणी घालून ह्याच्यात आपण थोडंसं पाणी घालूया. म्हणजे डोश्याचं पीठ कसं होतं ना, तसं आपण ह्याला दळून घ्यायचं आहे. तर हे आपण छानपैकी वाटून घेतलं आहे, एका बाउलमध्ये काढून घेऊया. हे जे पीठ आहे ना, हे थोडंसं जाडच वाटलं गेलं पाहिजे, आणि ह्याच्यामध्ये अजून पाण्याची काही गरज नाही आहे. हे पीठ तुम्ही करून फ्रीजमध्ये ठेवून द्या, दोन दोन दिवस याला काहीही होत नाही. आता एक नॉनस्टिक तवा मी गरम करत ठेवला आहे, तर थोडंसं ना आपण आधी ह्याला तेल ब्रश करून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये मी एक प्रकारचं स्टफिंग करणार आहे, ज्याच्यासाठी माझ्याकडे आहेत तीन प्रकारचे कॅप्सिकम. त्याशिवाय मला हवं आहे थोडंसं चीज. रेग्युलर चीज जे आपण सँडविचमध्ये वापरतो ते छानपैकी किसून घ्यायचं आहे. आणि इथे आता काय करायचं आहे, थोडंसं पीठ मधोमध तव्याच्या टाकायचं, आणि अगदी थोडंसं म्हणून ह्याला पसरवायचं, आणि हवं असेल तर साईडनी थोडंसं तेल आपण सोडू शकतो. तवा एकदम गरम असला पाहिजे, म्हणजे रंग देखील छान येतो आणि खुसखुशीत देखील होतात हे. तर हे खालून ऑलमोस्ट शिजलेलं आहे, तर एक काम करूया, थोडीशी सिमला मिरची ह्याच्यामध्ये घालूया, थोडंसं चीज देखील घालूया, आणि हे सगळं एका बाजूलाच का घातलं आहे मी, कारण मी ह्या बाजूनी त्याला फोल्ड करणार आहे. मस्तपैकी पेसारेटू तयार. तर तुम्ही हे मस्त पेसारेटू बनवून ठेवून द्या, आणि मुलं घरी आली आणि ते काही मागायच्या आत तुम्ही प्रेझेंट करा चीजी पेसारेटू.